या व्हिडिओमध्ये पाहूया आपण ऑरेंज 28 स्कॉलरशिप आणि सर्वच स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असा घटक आणि या घटकावरील महत्त्वाचे प्रश्न पाहूयात लगेच. फाइंड द ऑरेंज ऑफ टू डिजिट स्मॉलेस्ट अँड ग्रेटेस्ट नंबर विच डिव्हिजिबल बाय 7. म्हणजे या प्रश्नाचा अर्थ असा होतो की सातने भाग जाणाऱ्या दोन अंकी लहानात लहान व मोठ्यात मोठ्या संख्यांची सरासरी किती. तर पाहता सर्वात महत्वाचं आहे की लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे. तर लहान जर त्या संख्यांचा विचार केला तर दोन अंकी आहेत 14, 21, 28 आणि सो ऑन. आणि लास्ट नंबर कोणता असेल तर आपण विचार करायचा असतो 99 आहे का, याला 9 भाग जातो का, 7 भाग जातो का, 98 आहे का, याला 7 भाग जातो का. तर याला 7 भाग जाणार नाही, हे कॅन्सल, मग याला जातो का 7 1 7 7 1 7, 1 उरलं, 2 उरले, 7 4 28, म्हणजे लास्ट नंबर असेल 98. म्हणजेच स्मॉलेस्ट नंबर 14, बिगेस्ट नंबर 98 अँड ऍव्हरेज इज इक्वल टू. तर या ठिकाणी सुद्धा सेम डिफरन्स आहे पहा 7 चा, म्हणून फर्स्ट नंबर प्लस लास्ट नंबर अपॉन 2, फर्स्ट नंबर 14 प्लस लास्ट नंबर 98 अपॉन 2 इज इक्वल टू इट्स ॲडिशन बिकम 112 अपॉन 2, बे एक बे, बे पंचे 10, एक उरले बे सक्की 12, म्हणजे 56. This is the correct answer. Means the average of two digit smallest and greatest number which divisible by 7 is 56. यानंतर पुढचा प्रश्न आहे, find average of all three digit number which divisible by 15. तर 15 ने भाग जाणाऱ्या सर्व तीन अंकी संख्येचं आपल्याला या ठिकाणी ऑवरेज पाहिजे. तर या ठिकाणी जर 15 चा पाडा म्हणला तुम्ही आणि तीन डिजिटचा जर विचार केला तर 15 5 75, 15 6 90, 15 7 5 10, 15 8 20, 15 9 35 आणि हे संख्या वाढत जाणार आहे. तर सर्वात स्मॉल संख्या आहे 105. आता सर्वात मोठी संख्येचा जर विचार केला आपण, सर्वात मोठ्या संख्येचा, तर आपण असं करू शकतो पहा 15 गुणिले जर आपण 90 लिहिलं तर काय येईल उत्तर पहा 15 9 35, खूप मोठी संख्या होणार आहे. त्यानंतर मग 15 गुणिले 6 लिहूयात, 15 5 75, 15 90 आणि हे 900. परंतु 900 पुढे सुद्धा आणखी तीन डिजिट नंबर आहे ज्यांना 15 ने भाग जातो. मग पुन्हा प्लस याच्यामध्ये 15 जर केलं तर हे 915 930 या पद्धतीने या संख्या वाढत जातील. त्यानंतर 945 आणि सर्वात मोठी जी संख्या असणार आहे ती असेल 990. तर या संख्येला 15 ने भाग जातो, म्हणून स्मॉलेस्ट नंबर 105 विच डिव्हिजिबल बाय 15, म्हणजे 15 ने भाग जाणारी लहान संख्या असेल 105 आणि ग्रेटेस्ट नंबर जो असणार आहे म्हणजे सगळ्यात मोठा ग्रेटेस्ट थ्री डिजिट 990. ऑवरेज काढत असताना पहा ऑवरेज आता या संख्यामध्ये पण इक्वल सेम डिफरन्स आहे 15 15 15 चा, म्हणून फर्स्ट नंबर प्लस लास्ट नंबर अपॉन 2 इज इक्वल टू फर्स्ट नंबर 105 लास्ट नंबर 990 अपॉन 2. या ठिकाणी बेरीज करूया 505 909 and 0 and 9 and 1 10 divided by 2. तर या ठिकाणी 2 नीच भाग द्यायचा हे लक्षात ठेवा कायमस्वरूपी. जर समान फरक असेल तर बे एक बे, बे पंचे 10, बे चौक 8, एक उरलं बे सत्ती 14, एक उरलं बे पंचे 10, म्हणजे आलं 547.5. 547.5 इज द ॲव्हरेज ऑफ
ऑल थ्री डिजिट नंबर इज डिविजिबल बाय 15। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न आहे फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स इफ ऑल देज अवरेज इज 54। म्हणजे खालील सर्व संख्यांचं जी सरासरी आलेली आहे ती 54 आहे, तर एक्स ची किंमत काढा। या ठिकाणी या प्रकारचा प्रश्न आहे, तर एक्स ची किंमत काढत असताना पहा सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज छेदामध्ये एकूण संख्या। तर या ठिकाणी बेरीज जर आपण केली सरासरी आहे 54, एकूण बेरीज जर केली तर 48 प्लस 57 प्लस 40 प्लस एक्स प्लस 42 प्लस 62 आणि छेदामध्ये येईल एकूण संख्या 1, 2, 3, 4, 5, 6। यानंतर आपण यांची बेरीज करून पाहूयात। तर बेरीज करत असताना या सर्व संख्येची बेरीज आपल्याला लिहावं लागेल 48, 57, 40, 42 अँड 62। 2 आणि 2, 4, 4 आणि हे 7, 11, 8, 19, 9, 1, 6, 4, 10, 10, 4, 14, 5, 19, 20, 4, 24। आता हे 6 जे आहे ते इकडे गुणाकारामध्ये येईल म्हणजे 54 × 6 = 249 + x। तर 6 × 24 = 4, 2 × 6 = 32 = 249 + x। आता या ठिकाणी तुम्ही एक्स जर किंमत काढायची असेल तर हे 249 इकडे वजा करा, 324 − 249 या ठिकाणी 4 आहे, 4 मधून 9 जात नाही म्हणून या ठिकाणी एक हातचा घ्या, 14 मधून 9 गेलं 5 राहील, त्यानंतर इथं 1 आलेला आहे, 1 मधून 4 जात नाही, मग एक हातचा इकडे घ्या 11 होईल, 11 मधून 4 गेले 5 आणि हे 2 मधून 2 गेले 0 म्हणजेच एक्सची व्हॅल्यू येईल 74। तर या पद्धतीने लक्षात ठेवा सर्व संख्यांची बेरीज करून त्याला तेवढ्याच संख्येनं जर भागलं तरच अवरेज मिळतं आणि या ठिकाणी आपल्याला अवरेज 54 दिलं होतं। यावरून हा प्रश्न आपण सोडवलेला आहे। पुढचा प्रश्न आहे अवरेज ऑफ ए अँड बी इज 19, म्हणजे ए आणि बी चा अवरेज आहे 19, अवरेज ऑफ बी अँड सी 23, अवरेज ऑफ ए अँड सी 22, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए बी अँड सी। तर या ठिकाणी ए बी सी च्या किमती शोधायच्या आहेत आपल्याला, दोन दोन संख्यांचा अवरेज दिलेला आहे। तर या ठिकाणी पहा अवरेज ए प्लस बी चा अवरेज किती आहे, ए अँड बी अवरेज इज इक्वल टू 19। तर याबद्दल आपण असं लिहू शकतो ए प्लस बी बरोबर यांचं अवरेज जर 19 असेल तर याची बेरीज याच्या दुप्पट असणार आहे, तर ती असेल मग 38 कारण दोनच संख्या आहेत। त्यानंतर बी अँड सी अवरेज 23 म्हणून आपण असं लिहू शकतो बी प्लस सी इज इक्वल टू 23 × 2 = 46। त्यानंतर ए अँड सी अवरेज ते आहे 22 मीन्स ए प्लस सी इज इक्वल टू 44। तर या ठिकाणी पहा आता हा प्रश्न पुढे सोडवत असताना या ठिकाणी आपल्याला 3 समीकरण मिळालेली आहेत, ए प्लस बी 38, बी प्लस सी 46 आणि ए प्लस सी 44। या तिन्ही समीकरणाची बेरीज करा। तर या ठिकाणी 3 समीकरणं भेटलेली आहेत आपल्याला। पहिलं समीकरण म्हणजे ए प्लस बी बरोबर 38, त्यानंतर बी प्लस सी दुसरं समीकरण आहे 46 आणि तिसरं आहे ए प्लस सी बरोबर 44। तर ह्या तिन्ही समीकरणाची आपल्याला बेरीज करायची आहे, म्हणजे या ठिकाणी यांची बेरीज करून उत्तर किती येतं ते सुरुवातीला पाहूयात। तर बेरीज करत असताना ही ए आणि ही ए म्हणजेच 2A, त्यानंतर बी आणि बी म्हणजे 2B प्लस सी आणि सी म्हणजे 2C बरोबर यांची सर्वांची जर बेरीज केली 4 आणि 2, 4 आणि 6, 10, 8, 18, 8, 1
चार आणि चार आठ आणि तीन अकरा एक बारा म्हणजे 128. तर आता ह्या 128 ला आपण दोन न भागूयात सुरुवातीला, म्हणजे ह्या पूर्ण समीकरणाला दोन ने भाग द्यायचा आहे, डिवायडेड बाय टू. तर या ठिकाणी राहील हे ए प्लस बी प्लस सी बरोबर 6 + 4. म्हणजे तुम्हाला आता हे समीकरण मिळालेलं आहे ए प्लस बी प्लस सी बरोबर 64. त्यापैकी आता ए आणि बी ची किंमत माहिती आहे तुम्हाला 38 आहे, म्हणजे हे असेल 38 प्लस सी बरोबर 64. म्हणजे सी बरोबर 64 मायनस 38 इज इक्वल टू, चार मधून आठ जात नाहीत म्हणून 14 मधून आठ गेले 6, कॅरी 1 म्हणजे हे 5, 5 मधून हे गेले 2, म्हणजे सी ची किंमत आलेली आहे सी बरोबर 26. आता सी बरोबर 26 माहिती आहे, परंतु तुम्हाला बी प्लस सी माहिती आहे 46 आहे. मग हे बी प्लस सी किती आहे 26 बरोबर 46, आणि म्हणून बी बरोबर 46 मायनस 26 बी बरोबर 20. यानंतर आता बी ची किंमत माहीत झाली, परंतु ए प्लस बी किती आहे, ए प्लस बी इज इक्वल टू 38. ए प्लस बी मीन्स 20 इज इक्वल टू 38, अँड सो ए इज इक्वल टू 38 मायनस 20 ए इज इक्वल टू 18. तर आता या पद्धतीने तुम्हाला लक्षात येईल की ए ची किंमत आहे 18, बी ची किंमत आहे 20 आणि सी ची आहे 26. तर या प्रकारचं जर गणित केव्हाही लक्षात आलं तुम्हाला किंवा जर केव्हाही सोडवण्याची वेळ आली तर या ठिकाणी लक्षात ठेवा, यांचं ए बी बी सी आणि ए सी जर असेल तर तुम्हाला ह्या तीन समीकरणाची बेरीज करून हे समीकरण मिळालंच पाहिजे, त्याला दोन न भागल्यानंतर हे मिळतं आणि पुढे मग हे सगळं तोंडी करता येतं तुम्हाला, कारण ए प्लस बी प्लस सी बरोबर 64 आहे. तर ए बी म्हणजे माहीत असेल तर सी ची किंमत काढता येते, बी सी माहीत असलं तर ए ची किंमत काढता येते, आणि ए सी माहीत असलं तर सी ची किंमत काढता येते. या पद्धतीनं सोडवून घ्या. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी, अ बस ट्रॅव्हल्ड फ्रॉम विलेज ए टू बी ऍट द स्पीड ऑफ 30 km/h, ऑन द रिटर्न जर्नी इट्स स्पीड वॉज 20 km/h, व्हॉट इज द अवरेज स्पीड ऑफ बस ड्युरिंग एंटायर जर्नी. तर हा प्रश्न अतिशय फसवा असा प्रश्न आहे, म्हणजे या प्रश्नामध्ये नेमकं कसं फसतात पहा. समजा हा ए पॉइंट आहे आणि हा बी पॉइंट आहे, ए कडून बी कडे जाताना बसचा वेग होता 30 km/h, आणि परत येतानाचा वेग होता 20 km/h. तर विद्यार्थी काय करतात, मग जातानाचा 30 येतानाचा 20 भागिले 2, आणि मग याचं उत्तर येतं 50/2 बरोबर 25. परंतु हे सर्व रॉंग आहे हे लक्षात ठेवा, हे अतिशय चुकीचं उत्तर झालं. तर याचं जर बरोबर उत्तर काढायचं असेल तर एक यासाठी ट्रिक अशी आहे, सरासरी बरोबर 2xy/x + y. तर या सूत्राचा आपल्याला वापर करायचा आहे, 2x/(x+y). तर x म्हणजे जातानाचा वेग, y म्हणजे परत येतानाचा वेग, म्हणजे 2 × 30 × 20 आणि छेदामध्ये 30 + 20 बरोबर. या ठिकाणी जर हा गुणाकार केला 2 × 30 × 20, तर 32 × 6 × 12 म्हणजे हा गुणाकार येतो 1200/30 × 20 ची बेरीज येईल 50. तर हे 0 आणि 0 कटलं, या ठिकाणी राहिले आता 120/5. तर 5 न भागूयात, 5 × 5 = 5, 5 × 2 = 10, 2 × 5 = 20 आणि वेग आलेला आहे 24 km/h. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येते, सरासरी वेग संपूर्ण प्रवासाचा सरासरी वेग असेल 24 km. आणखी एकदा हा प्रश्न रिपीट करतो, एक बस जाताना 30 km वेगाने जाते आणि परत येताना 20 km वेगाने येते, तर त्यावेळेस यांची बेरीज करून दोन न भागणे हे करू नका. तर त्यासाठी हे सूत्र वापरा, सरासरी बरोबर 2x/(x+y) आणि या ठिकाणी जर आपण किमती ठेवल्या एक्स आणि वायच्या तर तुम्हाला उत्तर मिळेल 24 km/h. यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे आणि हा प्रश्न 2017 स्कॉलरशिप परीक्षेमध्ये विचारला होता, बाय हाऊ मच इज द अवरेज ऑफ द नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 50 मोर दॅन द अवरेज ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to
25 म्हणजे 1 ते 50 पर्यंत च्या नैसर्गिक संख्यांची सरासरी हे 1 ते 25 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येपेक्षा कितीने जास्त आहे, म्हणजे आपल्याला 1 ते 50 ची सरासरी काढायची, 1 ते 25 ची सरासरी काढायची आणि त्यांचा डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. तर आता या ठिकाणी 1 ते 50 ची जर सरासरी काढायची असेल आपल्याला, सरासरी बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेदामध्ये 2 यांची बेरीज आली 51/2. 51 जर 2 ने भागलं तर उत्तर येईल 25.5 ही सरासरी असेल यांची. त्यानंतर या संख्येची जर सरासरी पाहिली आपण ऍव्हरेज, सरासरी बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेदामध्ये 2 म्हणजे 26/2 = 13. तर ही सरासरी आहे 25.5 आणि ही आहे 13. यामधला जो डिफरन्स आहे म्हणजे फरक तो आहे 25.5 - 13 = 12.5. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 12.5. 1 ते 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्येची सरासरी 25.5, 1 ते 25 पर्यंतची सरासरी 13 आणि यांचा फरक आहे 12.5. यानंतर